राजकारणामध्ये शपथविधीच्या कोटला फार महत्व आहे. गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमदारांच्या कोटची चर्चा आहे. अनेकांनी आयत्या वेळेला धावपळ नको म्हणून कोट शिवून तयार ठेवलेल्या आहेत. सध्या कोणताही नेता सूट बूट कोट अशा पेहरावात दिसला की त्याची चर्चा होते. 5 डिसेंबरला कुणाच्या कोटाची घडी मोडणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. बघूया. राजकारणात बंद गळ्याचा कोट आणि सत्तापद हे समीकरण असतं बरं का. मुख्यमंत्री किंवा मंत्री झाल्यावर शपथविधीला कोण कोणता कोट परिधान करणार याचीही चर्चा असते. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी काँग्रेसमध्ये नानांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा होती, पण निकालानं त्यांच्या बंद गळ्याचा कोट घालण्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. आता महायुतीत कोणत्या आमदारांनी कोट शिवले त्याची चर्चा सुरू झाली आहे. स्टायलिश आणि फॅशनेबल नेते अशी ओळख असलेले छगन भुजबळ सुंदर कोट घालून माध्यमांना सामोरे गेले. माध्यमांच्या नजरेतून ही बाब सुटली नव्हती. भुजबळांची पत्रकार परिषद संपता संपता पत्रकारांनी कोटाचा मुद्दा छेडलाच. त्याला भुजबळांनी हे असं हजर जबाबीपणाचं उत्तर दिलं बरं का. पण मोठ्या मोठ्या मंत्रिपदाचा सूट दिसतोय मोठ्या खात्याचा कुठल्या तरी. नाशिकला मोठ्या खात्या घेऊन आपण नाशिक घेऊन पुढे गेलं जरा थंडी कमी झाली. भुजबळांचा मंत्रीपदाचा कोट पक्का आहे, पण 2.5 वर्ष मंत्रीपदानं हुलकावणी दिलेल्या शिवसेना आमदार भरत गोगावलेंची गोष्ट न्यारी आहे. महायुतीची सत्ता आल्यापासून गोगावलेंना मंत्रीच झाल्यासारखं वाटतंय. त्यांना मंत्रीपदाच्या कोटाबाबत विचारलं असता त्यांनी 4-4 कोट ठेवून तयार असल्याची कबुलीच दिली आहे. 4 कोट बॅगेत आणलेले तुला पाहिजे दाखवतो, काळजी करू नको, घेऊनच आला तयारी. कधी पण तुला सांगितलं ना शिकारीला जाताना पुऱ्या तयारीत जायचं. देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील पिंटू मेहाडिया या टेलर कडून कोट शिवतात. यावेळी पिंटू मेहाडिया यांनी फडणवीसांनी सांगितलं नसतानाही फडणवीसांच्या आवडीच्या रंगाचे 4 कोट शिवून टाकले. हे 4 कोट घेऊन पिंटू मेहाडिया नागपूरहून थेट मुंबईला रवाना झाले. 4 जॅकेट लेगे है, उसमें से 3 है जो ब्लू कलर के है अलग अलग शेड के, एक ग्रे कलर का. तो मेरे हिसाब से तो वो ब्लू पहनेंगे. अब उसमें से क्या पहनते हैं उनके ज्यादा चॉइस ब्लू पे. प्रत्येक शपथविधीच्या वेळी सगळ्यांच्याच कोटाची घडी मोडते असं नाही बरं का. पुढच्या 24 तासात कुणाच्या कोटाची घडी मोडणार आणि कुणाचा कोट कपाटात बंद होणार हे स्पष्ट होणार आहे. नाशिकहून योगेश खरेसह अमर काणे, Zee24 तास, नागपूर.